रायगड किल्ल्यावरील रोपवे सुरू ठेवा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी खासदार संभाजीराजे भोसले यांच्याकडे केलेली आहे। रायगड रोपवे आणि औकीकर कुटुंबियांच्या जागा मालकीवरून निर्माण झालेल्या वादात आता हिरकणीवाडी ग्रामस्थांनी उडी घेतली असून रोपवे सुरू ठेवा अशी आग्रही मागणी हिरकणीवाडी ग्रामस्थ आणि रायगड रोपवेच्या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे। दरम्यान औकीकर कुटुंबियांची एकतर्फी बाजू घेतल्याप्रकरणी हिरकणीवाडी ग्रामस्थांनी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। लॉकडाऊनमुळे आम्हाला उपास परिचय मिळाले गाईड पूर्ण गाईड संघटनेवर। आमच्या कुटुंबावर काय दुसरा व्यवसाय काही नाही, गाईडवर अवलंबून आम्ही गडावर जातो किल्ल्यावर, दिवसाला 600 रुपये कमवतो। तर आम्हाला रोपवे चालू व्हावा ही विनंती आहे। जे काही त्यांचे वाद आहेत त्यांचे कोर्ट कचेरी त्यांनी मिटवाव्या आणि लवकरात लवकर रोपवे चालू करावा, नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्याचा प्रयत्न आहे। रोपवे चालू व्हावं जे जर पाहिलं तर मी हॉटेल चालू केलेलं आहे, माझं 6 रूम लॉजिंग आहे आणि 50 लोक एट ए टाइम बसतील एवढी जेवणाची बसण्याची व्यवस्था आहे। रोपवे जर पाहिलं तर हे लॉजिंग आणि हॉटेल जो केलेलं आहे हे मी कर्ज काढून केलं आहे आणि कर्ज काढून केल्यानंतर हे कुठेतरी प्रश्न थांबवावं, कारण की हे कोर्ट जो आहे रोपवेवाले किंवा समोरचे आहे ते कुठेतरी एकत्र येऊन कुठेतरी थांबवावं आणि हा रोपवे लवकर चालवावा ही माझी पूर्ण अपेक्षा आहे। जागा रायगड रोपवे ही जागा 86-1 ही जागा आमची आहे, आमच्या मालकीची आहे। आमच्या वाडवडिलांना चुकीचा सर्वे करून चुकीच्या ठिकाणी त्यांनी हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे आणि तो बेकायदेशीर आहेच आणि अनाधिकृत करून त्यांनी हे एक काम केलेलं आहे आणि कुठल्याही आमच्या वाडवडिलांना कुठलाही कागद न बनवता त्यांनी ही चुकीची खरेदी करून की त्यांनी चुकीच्या ठिकाणी हे सगळं प्रोजेक्ट त्यांनी उभा केलेला आहे। तर आम्हाला एकच शासनाकडून कुठेतरी आम्हाला याच्यातून न्याय मिळून द्यावा हीच शासनाला आमची विनंती आहे। सर, या प्रकरणामध्ये आम्ही रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांच्यापर्यंत हा पोचवलेला आहे, तरी संभाजीराजे यांनी आम्हाला या वादामध्ये पुरेपूर जे काही मदत होईल ती करण्याचे आवाहन केले आहे आणि आम्हाला शासनाकडून योग्य तो न्याय मिळून देतील अशी आश्वासन दिले आहे। कुठलाही वाद नाही, ग्रामस्थांशी वाद नाही, हे भिडकवण्याचे कामं आहेत त्यांना आणि आमच्या विरोधात काहीतरी काटकारस्थान करून त्यांना काहीतरी भडकवायचं आणि सांगायचं की हे जागेबद्दल तुम्ही भांडा, पण आमच्या रायगड रोपवेच्या कर्मचाऱ्यांशी कुठलाही वाद राहिलेला नाही किंवा त्यांच्याशी आमची कुठलीही दुसपोशी नाही, गावाशी दुसपोशी नाही। आम्ही आमच्या हक्कासाठी बांधतो की आम्हाला आमचा न्याय मिळावा आणि शासनाने तो आम्हाला द्यावा।